आज आपण पितृदिन साजरा करीत आहोत आणि आजच्या ह्या पवित्र दिवशी आपण आपल्या वडिलांवरती आपल्या पित्यावरती चिंतन करूया, त्यांच्या जीवनावरती आपण चिंतन करूया, त्यांचं जे प्रेम आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यावरती आपण चिंतन करूया। एक सुंदर गोष्ट आहे, एकदा एक बाप आणि मुलगा जत्रेला निघाला असतो आणि वाटेवरती रस्त्यावरती जात असताना हा प्रवास करीत असताना तो लहान मुलगा आपल्या वडिलांना म्हणतो की बाबा मी आपला हात अतिशय घट्ट पकडलेला आहे जेणेकरून माझा हात तुझ्या हातापासून सुटणार नाही आणि मी पडणार नाही, मी कुठे भरकटून जाऊ शकणार नाही, मी चुकीच्या मार्गाने जाणार नाही किंवा तुझा हात सुटून मी खाली पडणार नाही, रस्त्यावरती पडणार नाही आणि अपघात पण होण्याची शक्यता नाही। आणि बाबा आपल्या त्या बाळाच्या चिमुकल्या हाताकडे पाहतात आणि हसतात आणि त्याला म्हणतात, हो बाळा तू माझा हात खरोखर घट्ट पकडलेला आहेस, परंतु मी तुझा हात घट्ट पकडलेला आहे, मी तुझा हात अशा तऱ्हेने घट्ट पकडलेला आहे जेणेकरून तुझा हात सुटून जाऊ नये आणि तू रस्त्यावर पडू नये, तुझा हात सुटून तू वेगळ्या मार्गाने जाऊ नये, चुकीच्या मार्गाने जाऊ नये, म्हणून मी तुझा हात घट्ट पकडलेला आहे। ह्या छोट्याशा गोष्टीवरून आपल्याला खूप काही शिकता येतं। लहानपणापासून अगदी आपण मोठे होईपर्यंत कधीकधी आपल्याला वाटतं की वडिलांनी आपल्यावरती खूप दडपण ठेवलेलं आहे, आपला हात खूप घट्ट पकडलेला आहे, आपल्यावरती खूप अत्याचार जणू काही केलेले आहेत, कारण ते संस्कार करीत असताना आपले वडील फार स्ट्रिक्ट आपल्याबरोबर वागलेले आहेत, आपल्याला सर्व काही मोकळी मिळाली नाही, संपूर्ण स्वातंत्र्य आपल्याला मिळालं नाही, नेहमी वडील सांगणार की हे करायचं नाही ते करायचं नाही किंवा ह्या गोष्टी मिळणार नाहीत, फक्त आपल्याला ज्या जीवनावश्यक गोष्टी आहेत त्याच कदाचित दिल्या असतील आणि आपल्याला जे हवं होतं ते आपल्याला मिळालं नसेल आणि म्हणून आपल्याला वाटलं असेल की आपल्याला स्वातंत्र्य नाही, आपले वडील आपल्याला काही देत नाही, आपल्याला आनंद होत नाही। परंतु माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, त्याने तो हात घट्ट पकडला म्हणून आपल्यावरती संस्कार घडले, आपल्या वडिलांनी आपला हात घट्ट पकडला म्हणून आपण भरकटत गेलो नाही, चुकीच्या मार्गाने गेलो नाहीत आणि आपल्या जीवनामध्ये प्रेम राहिलं, आनंद राहिला, संकट आलं नाही। आज जे काही आपण आहोत संस्काराने वागतो, आपण जे काही नियमाने आपण वागतो, डिसिप्लिन लाईफ आपण जगतो, ते केवळ आपल्या वडिलांनी आपला हात घट्ट पकडलेला त्याच्याचमुळे। आणि म्हणून आजच्या दिवशी, ह्या सुंदर दिवशी आपण देवाकडे आभार मानूया आपल्या वडिलांसाठी, आपल्या बाबांसाठी, आपल्या पप्पांसाठी, ज्यांच्याद्वारे परमेश्वराने आपल्याला त्याच्या प्रेमामध्ये राखलेलं आहे, आपल्याला त्याने सुरक्षित ठेवलेलं आहे, आपल्यावर त्याने चांगले संस्कार घडवलेले आहेत आणि हे जीवन आनंदमय आणि अर्थपूर्णपणे जगण्यासाठी आपल्याला त्याने कृपा दिलेली आहे। आणि म्हणून आपण देवाकडे आपल्या वडिलांसाठी आभार मानूया। आजच्या या सुंदर दिवशी मी तुम्हा सर्वांना पितृदिनाच्या शुभेच्छा देतो आणि परमेश्वराने आपल्या पित्याला, आपल्या बापाला सुरक्षित ठेवावं, त्यांची काळजी घेण्यासाठी आपल्याला शक्ती द्यावी आणि त्यांना आनंदित ठेवण्यासाठी आपल्याला कृपा लाभावी, म्हणून मी तुमच्यासाठी, आपल्या सगळ्यांसाठी प्रार्थना करतो। हॅपी फादर्स डे।